पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर चारुशीला घरात आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या महासभेत प्रभाग समिती स्थापनेचा प्रस्ताव आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी सभागृहापुढे सादर केला. मात्र ही रचना नागरिकांच्या सोयीची नसल्याने भौगोलिक रचनेनुसारच प्रभाग रचना करण्याची मागणी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केली, त्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी प्रभाग अ 1-6, ब 7-10 आणि 15-16, क 11-14, ड 17-20 अशी प्रभाग समिती रचना व्हावी असा ठराव दिला. या ठरावाला विरोध करण्याचा विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरला. गटनेते परेश ठाकूर यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने 49 मते पडली व हा ठराव बहुमताने मंजूर झाला. या महासभेत विविध विषय समित्यांचे गठन होऊन त्यास मंजुरी देण्यात आली. या महासभेत 8 लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. त्यात भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेअंतर्गत येणाऱ्या हॉटेलमधील दारू विक्रीचे परवाने रद्द करण्याची लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे असून प्रशासनाने अभ्यास करून पुढील सभेत हा विषय घ्यावा असे महापौरांनी आयुक्तांना सुचवले. नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी आरोग्य व स्वच्छता, अमर पाटील यांनी पाणी प्रश्न, एडव्होकेट मनोज भुजबळ यांनी उद्यान, सुकलेली झाडे या समस्यांबाबत सूचना मांडली. नगरसेवक जगदीश गायकवाड, प्रकाश बिनेदार, अनिल भगत, नितीन पाटील, विक्रांत पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. सिडको नोड हस्तांतरित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.